राज्य शिक्षण मंडळाने परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातली धातूक वाढली आहे. अभ्यास तरी 40% झाला आहे, 60% झाला नाही माझा अभ्यास. ऑनलाईन लेक्चर होता तरी पण काही लक्ष लागत नाही. ऑनलाईन लेक्चरमध्ये सायन्स मॅथ्स असे काही काही विषय आहेत त्यांच्यात बिलकुल समजत नाही आम्हाला. एप्रिल मे मध्ये होत असेल तर नाही येत यार, कारण का 70% अभ्यास झाला. तर सायन्समध्ये कसं प्रॅक्टिकल्स करायचे तर आमच्या मॅडमांस असं व्हिडिओद्वारे दाखवतात, पण ते आपल्याला किती करणार ना. अभ्यास झालाच नाही आमचा, कारण जो थोडाफार झाला आहे त्याच्यावरती आम्ही बोर्डाचे पेपर लिहू शकत नाही. आणि आमच्या पॅरेंटचे जे अपेक्षा आहेत ते आम्हाला एवढे टक्के पडले पाहिजेत ते आम्ही पाडू शकत नाही. अभ्यासक्रम जरा कमी झाला तर आम्ही परीक्षा द्यायला तयार आहोत. तर अभ्यासक्रम अजून थोडा कमी करावा. जरी शिक्षकांनी पूर्ण केलेला असला तरी मुलांना तयारीसाठी कमी अभ्यासक्रम करावा लागेल, त्यामुळे तो नीट गांभीर्याने करतील. हा एक विषय झाला. दुसरा विषय असा झाला की परीक्षा जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे ते जर तुम्ही वाढवलात तर ग्रामीण आणि शहरी या दोन्ही मुलांना हे थोडंसं सोयीचं जाईल. पेपरचा जो पॅटर्न आहे तो पण थोडासा आपल्याला बदलावा लागेल. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढलाय, महानगरांमधल्या शाळा बंद आहेत, ग्रामीण भागातल्या शाळा बंद करण्याची ही नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे अनेक मागण्या केल्या. अभ्यासक्रम 25% 50% कमी करावा, यावर्षी बोर्डाच्या परीक्षेची मूल्यमापन पद्धत बदलावी, 50% अंतर्गत गुण द्यावे आणि उर्वरित लेखी परीक्षा घ्यावी, विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यानं बोर्डाची परीक्षा पुढे ढकलावी, इतर केंद्रावर परीक्षा न घेता त्या शाळांमध्येच परीक्षा घेण्यात यावी, परीक्षेचा पॅटर्न बदलून अधिक सोपा करावा, सरसकट अतिरिक्त गुण देण्याचा विचार करावा, विज्ञान आणि इतर विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा. मे मध्ये होणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्या अशा प्रकारची पालक संघटनांची मागणी आहे. पालकांना याचा त्रास होऊ शकतो. मॅडम का कहना है कि ऑनलाइन जो क्लासेस हैं, ऑनलाइन जो एक्सेस है वो मोबाइल का और ये सब अवेलेबल नहीं है, तो ये बच्चों को सुविधा दिलाना ये गवर्नमेंट की जिम्मेदारी थी कि इन सभी बच्चों को जो रिमोट एरियाज में रहते हैं उनको इंटरनेट की और मोबाइल की सुविधा दी जाती. अनेक प्रश्न समोर असताना आणि चिंतेचं वातावरण असताना विद्यार्थ्यांना मात्र आपला अभ्यास सुरूच ठेवावा लागणार आहे.